नमस्कार रसिक हो, वेद विज्ञान रंजन च्या आजच्या भागात आपण अगस्त्य ऋषी आणि विद्युत शक्ती ह्यांची माहिती घेऊया। हायड्रोजन वायू भरलेला फुगा आकाशात कशा प्रकारे सोडायचा ह्याचे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान प्रस्तुत ग्रंथांमध्ये म्हणजेच अगस्त्य संहिता ग्रंथात सांगितले आहे। डॉक्टर नारायण गोपाळ डोंगरे आणि डॉक्टर शंकर गोपाळ नेने ह्या दोन शास्त्रज्ञांनी फिजिक्स इन एन्शंट इंडिया ह्या त्यांच्या पुस्तकात अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे। संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रम सुशोभितम छादयेत शिखिग्रीवेण चारद्राभी काष्ट पांसुभी, याचा अर्थ पाहूया। सुशोभितम ताम्रपत्र, एक सुंदर स्वच्छ तांब्याचा पत्रा घ्यावा। मृण्मये पात्रे संस्थाप्य म्हणजे मातीच्या पात्रात कुंभात ठेवावा। छादयेत शिखिग्रीवेण, कोळशाच्या भुकटीचे आच्छादन त्यावर करावे। आर्द्राभी काष्ट पांसभी, थोडी ओलसर अशी विशिष्ट प्रकारची भुकटी त्यावर पसरावी। दस्तालोष्टो निधातव्या पारदाच्छादितस्तत संयोगात जायते तेजो मैत्रावरुण संज्ञितम, त्याचा अर्थ पाहूया। दस्तालोष्टो निधातव्या, जस्त विशिष्ट प्रकारची माती आणि पारा ह्यांचे मिश्रण करावे आणि वर उल्लेख केलेल्या मातीच्या भांड्यात ठेवावे। त्याच्या संयोगाने मैत्रावरुण तेज उत्पन्न होते। येथे मैत्रावरुण तेज म्हणजे विद्युतधारा होय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी। अगस्त्य ऋषींना पाण्यातून विद्युत निर्मिती कशी करायची, तसेच पाण्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू असतात म्हणजेच H2O, पाण्यातून विद्युतधारा प्रवाहित केली असता पाण्याचे पृथक्करण होऊन त्यापासून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू वेगळे करता येतात, या संपूर्ण रासायनिक प्रक्रियेचे ज्ञान होते। वरील प्रक्रियेत जस्ताचा उपयोग केला आहे, म्हणजेच त्याकाळी भारतातील धातुविज्ञान अत्यंत प्रगत होते। दोन धातूंचे मिश्रण करणे, धातू शुद्ध करणे, त्यावर रासायनिक प्रक्रिया करणे, अशा प्रकारची सर्व कार्ये चालत असत। थोडक्यात सांगायचं झाले तर आपल्या वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती, परंतु मेकॉले प्रणित शिक्षण पद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरवली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला। इंग्रजी शिक्षणाचा उदोदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्व भाषा जननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत, हीच आपली शोकांतिका आहे। तूर्तास इथेच थांबतो। नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।